त्याने असं म्हटलं की ठाकरे कुटुंबियांनी कोरलाई गावात अलिबाग जवळच्या 19 बंगले बांधून ठेवलेत म्हणे. काय 19 बंगले? ही बेनामी प्रॉपर्टी आहे. 19 बंगले. माझं आव्हान आहे त्या माणसाला, माझं त्या दलालाला आव्हान आहे. आणि आपल्या सगळ्यांना मी सांगतो, कधी सांगा आपण 4 बसेस करू आणि आपण त्या 19 बंगल्यामध्ये पिकनिकला जाऊ. आपण त्या बंगल्यात एक पिकनिक काढू सगळ्या पत्रकारांची. जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर मी राजकारण सोडीन, आणि जर दिसले नाही तर त्या दलालाला जोड्याने मारेन, अख्खी शिवसेना जोड्याने मारेन. म्हणजे दिशाभूल करायचं, खोटेपणाचा कळस करायचा, भंपकपणा करायचा. कुठे आहेत बंगले? 19 बंगले, 19 बंगले. रोज टीव्हीला चालू 19 बंगले, 19 बंगले. चला दाखवूया, जाऊ आपण तिथे एक पार्टी करू बंगल्यात बसून. देतो चाव्या तुम्हाला. मी उद्योजकांना विचारला, आम्हाला दाखवा बंगले तुमचे. पण लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करायचा, खोटेपणा, भंपकपणा, मराठी माणसाचा द्वेष महाराष्ट्राविषयी असूया. हाच किरीट सोमय्या, ज्याने काही वर्षापूर्वी हायकोर्टामध्ये एक पिटिशन केलं होतं, आठवत असेल तुम्हाला. शिशिर शिंदे असतील त्यांना माहिती आहे. मराठी भाषा बरोबर ना, मुंबईतून मराठी भाषा शाळेत, शालेय शिक्षणात हा सक्तीचे असू नये, यासाठी जो माणूस कोर्टात जातो आमच्या मराठी भाषेविरुद्ध, त्याच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता? हा भारतीय जनता पक्षाचा फ्रंटमॅन आणि मराठी कट्टा चालवतात हे लोक मुंबईमध्ये, महानगरपालिका, मराठी कट्टा. मराठी भाषेच्या विरुद्ध जो माणूस कोर्टात गेला महाराष्ट्रामध्ये, हाच तो भडवा दलाल आमच्या मराठी भाषेविरुद्ध. आणि काय तुम्ही सांगताय, मराठीला अभिजित भाषेचा दर्जा आम्ही देतोय म्हणून? आधी याचा थोबाड बंद करा, नाही तर आम्ही करू.